कार्य करावं अशी पण माझी या निमित्ताने निश्चित प्रकारची विनंती राहणार आहे. आता कसं आहे की चंद्रकांत पाटील साहेबांचा मी पूर्ण त्यांच्या वयाचा आणि त्यांच्या अनुभवाचाही आदर करतो, पण प्रश्न असा आहे की ज्यावेळी ICMR चे डॉक्टर भार्गव मला सांगतात की बाबा 10% वर जर का तुमची पॉझिटिव्हिटी जात असेल तर विकली पॉझिटिव्हिटी तर आपली आता जवळजवळ 25-30% पुढे गेलेली आहे. विकली नाही, डेली पॉझिटिव्हिटी, पण विकली पॉझिटिव्हिटीसुद्धा 15% वर गेलेली आहे. अशा वेळेस एक काळजीचा विषय म्हणून एक 10-15-20 दिवसाच्या दृष्टिकोनातून आपण लावलेले हे निर्बंध आहेत. हे निश्चित प्रकारे पुढच्या काळात हा स्पाईक आपण बघतो आहे की अनेक जगातल्या देशांमध्ये वर जातो तेवढ्याच झपाट्याने तो खाली येतो, तर तो पीकला जाईल आणि तो पुन्हा खाली येईल. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुन्हा निर्बंध लगेच खाली यायला सुरुवात झाली की लगेचच आपल्याला ते निर्बंध कमी करता येऊ शकतात. त्यामुळं लोकांची काळजी घेणं हा प्रथम प्राधान्य आहे. माननीय प्रधानमंत्री महोदयांनी सुद्धा मला म्हणायचं म्हणजे मला आमच्या सन्माननीय चंद्रकांत पाटील साहेबांना सांगायचं की त्यांचं जे वाक्य आहे ते असंच आहे की जान है तो जहान है. तर त्या वाक्याची पुन्हा आठवण करून देऊन त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे की अगोदर आपण लोकांच्या आरोग्याची आणि लोकांच्या जीवाची काळजी करूया आणि नंतर आपल्याला बिझनेसेस असलेच पाहिजे. महाराष्ट्र एक प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे. फार मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आर्थिक राजधानी मुंबईत आहे आणि सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपली काळजी आहे. आज काही आपण संपूर्ण बंद केलेलं आहे असं नाही, पण आवश्यकतेनुसार आवश्यक दिवसांसाठी काही गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर निर्णय होऊन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शिंदे यांनी म्हटलंय की 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी आपण लॉकडाऊन करणार.